एनटीआय कर्मचारी सरकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बजाजनगर येथील NRB कंपनी अंतर्गत असलेल्या NTL कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेत 4वी ते 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळूकुंभार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जनरल मॅनेजर HR संजय मोडक, विनीत गिराम, सीताराम चव्हाण, हेमंत सिमन, नथू पतंगे, प्रशांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत मागील वर्षाचे कामकाज अहवाल, 23 पत्रक, नफा तोटा पत्रक सादर करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष गणेश गायकवाड, उपाध्यक्ष धुलसिंग माजे, सचिव योगेश गोरे, संचालक अंकुश पुन, प्रदीप महाले, शरद माळी, अंबादास टकले, सोमनाथ वदक, सुधाकर जाधव, विजय बावणे, नजमा शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू दुधाटकर, साईनाथ बोराडे, स्वप्नील बिंदाळे, शिवाजी जाधव, गंगाधर पाटील, भाऊसाहेब भैरट, मनोज नारखेडे, अनिल वराडे, अतुल मुळे, जगदीश पाटील, दीपक गायकवाड यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन गणेश गायकवाड, सूत्रसंचलन सोमनाथ वदक, तर आभार प्रदर्शन अंकुश पुंड यांनी केले.